बातमी आहे मंचर येथून. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व आघाडी पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ पूर्वाताई दिलीपराव वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंचर शहरामध्ये आयोजित भव्य पदयात्रेला महिला, युवक, युवतींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या पदयात्रा व जाहीर सभेला विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांनी मार्गदर्शन केले. पाहुयात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि मित्र पक्षांच्या वतीनं आयोजित केलेल्या या सभेसाठी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष सौ चित्राताई वाघ, त्याचबरोबर लतिकाताई सावंत, प्राजक्ताताई गायकवाड, जयश्री लांडगे, उषाताई कानडे, अरुणाताई थोरात, सुषमाताई शिंदे, पूर्वाताई वळसे पाटील, व्यासपीठावर बसलेले माझे सर्व सहकारी आणि समोर बसलेले सर्व सहकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींना, बराच वेळ झाला आपण सगळेजण या ठिकाणी रॅलीमध्ये सामील झाला, सभेमध्ये भाषण ऐकली आणि सगळेजण सारखं घड्याळाकडे बघताय आणि असंच लक्ष तुमचं सगळ्यांचं घड्याळाकडे असू द्या एवढीच विनंती आपल्याला या करण्यासाठी आज या सभेचं आयोजन केलेलं आहे. खर तर काल आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये एवढी भव्य सभा या मंचरमध्ये झाली आणि त्या सभेमध्ये आपण सगळेजण सामील झालात आणि जनतेनं तिथंच कौल दिलेला आहे की या मतदारसंघामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांचा विजय निश्चित झालेला आहे. अमोल कोल्हेंनी गावोगाव सगळ्यांना भेटी दिलेल्या आहेत. आपल्या शेजारच्या तालुक्यातले जुन्नर तालुक्यामधले अमोल कोल्हे, नारायणगाव हे त्यांचं जन्मगाव, शाळेमध्ये नारायणगावला शिकले, दहावीला बारावीला बोर्डाच्या मेरिट लिस्ट मध्ये आले, MBBS झाले, 3 वर्ष डॉक्टरकीची प्रॅक्टिस केली आणि कलेच्या क्षेत्राकडे त्यांना जायची संधी मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालिकेच्या माध्यमातून, छत्रपती संभाजी महाराजांच्या मालिकेच्या माध्यमातून त्यांनी छत्रपतींचा इतिहास हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगाच्या 127 देशांमध्ये त्या ठिकाणी नेऊन पोहोचवला आणि त्याच्यामधून एक नवीन दिशा, नवीन विचाराची दिशा आपल्याला सगळ्यांना दिलेली आहे. कालच्या सभेत सुद्धा आणि आजच्या सभेमध्ये सुद्धा शेतकरी असू दे, कामगार असू दे, सुशिक्षित बेरोजगार असू दे, महिला भगिनी असू देत, देशाचे प्रश्न या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मांडणी आपल्या सगळ्यांच्या समोर केलेली आहे आणि तुम्हाला मला आता एकच ध्येय तुमचं आणि माझं आहे की उद्याच्या 29 तारखेच्या नंतर या देशामध्ये हुकुमशाहीच्या दिशेने घेऊन जाणारं सरकार आपल्याला घालवायचं
आणि आपल्याला पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली, ज्या घटनेनं या देशाला लोकशाही दिली, त्या लोकशाहीचं रक्षण करायचं काम तुम्हाला मला करायचं. या देशामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक गेले अनेक वर्ष गुण्यागोविंदाला राहतात, पण आज काही ना काहीतरी निमित्त काढू. आज समाजामध्ये फूट पाडायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं त्या ठिकाणी केला जात. हे अधिक बोलून वेळ घेत नाही, परंतु तुम्ही सगळ्यांनी या तालुक्याचा गेल्या 50 वर्षाचा इतिहास पाहिलाय. माझ्यासारख्याला सलग 6 वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्ही सगळ्यांनी निवडून पाठवलं, आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या आधारे या तालुक्यातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केलेला आहे, आणि भविष्य काळामध्ये देखील आपल्याला हेच काम करायचं आहे. आणि आज मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की गेले 15 वर्ष जे प्रतिनिधी या ठिकाणाहून लोकसभेमध्ये गेले, त्यांनी तुम्हाला किंवा या तालुक्याला काय दिलं हा प्रश्न आपण त्यांना तर विचारलाच आहे, पण अशा प्रकारचं दिशाभूल करणाऱ्या खासदारांना आता घरचा रस्ता दाखवण्याची वेळ आलेली आहे, आणि त्याच्यासाठीच आपले सगळ्यांचे आवडते उमेदवार डॉक्टर अमोल कोले यांना देशाच्या पार्लमेंटमध्ये निवडून पाठवायचं आहे, आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी उद्या घड्याळाच्या चित्राच्या समोरचं बटन दाबून त्यांना विजयी करावं, एवढीच विनंती करतो. सर्व उपस्थित पाहुण्यांचे आणि सर्व उपस्थित भगिनींचे मनापासून मी आभार मानतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईल वर.